हॅलो, नमस्कार आणि शुभ सकाळ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. हे बघा, त्या दिवशी मी बोललो ना, पहिला पाऊस पडला, पण त्या दिवशी फक्त 10 मिनिटंच पाऊस पडलेला. आता बघा, हा पाऊस आहे ना रात्रीपासून चालू आहे, म्हणजे हा आजचा पाऊस पहिला पाऊस असा म्हणजे बोलता येईल. पहिला पाऊस पडला आज, भरपूर आज पाऊस पडला, म्हणजे अजून 48 घंटे पाऊस पडणार आहे असं बोलतात आहे. बघूया आता पाऊस किती पडतो तो. तर आज हे बघा, मी ह्या बिया आहेत सगळ्या, त्या मी आज लावणार आहे. हे बघा, याच्यामध्ये भरपूर साऱ्या बिया आहेत. हे बघा, याच्यामध्ये वांगी आहे, परत काकडी आहे, परत टॉमॅटोची बिया आहे, परत हे बघा हे मशरूमच्या बिया आहेत, पण त्या कशा लावतात ते मला माहीत नाही आहेत. हे बघा, या गवारीच्या बिया आहेत. हे बघा, लाल भाजीचे बी आहेत पूर्ण. हे बघा, मका मक्याचे बी आहेत पूर्ण. हे बघा, भेंडीचे बी आहेत. गेल्या वर्षीचे भेंडी आलेले ना, त्याच्या बिया काढून ठेवले होते. हे बघा, ही पण लाल भाजीच आहे. करेलाचे बिया, कारला, हे दुधीचे बी आहेत. आणि लाल भाजी परत, आणि ह्या फरसबीच्या बी आहेत. गेल्या वर्षी काढून ठेवलेले, नाही गेल्या वर्षी नाही, मनोजने दिलेले. हे बघा, पाऊस पडला आहे आणि थोडा रिमझिम पण येतो आहे पाऊस. हे बघा, चिमण्या वगैरे बघा, दिसत आहे का तुम्हाला माहीत नाही, पण चिमण्या वगैरे बघा सुरू येतात. हे बघा बघा, भरपूर पाऊस पडतो, सगळीकडे पाणी पाणी झालं म्हणजे. हे बघा, बिया खेळायला आली आहे इकडे. खेळायला म्हणजे व्हिडिओ बनवायला. आता मी फिश टाईम पण परत चालू केला आहे. बघा, ह्याच्या आतमध्ये मच्छी ठेवली आहेत 2-3. हे बघा, फ्लोरून ठेवलं आहे छोटासा पिल्लू. हे बघा, अजून या साईडला पण आहे वरती. बघा, हा पाणी. हे बघा, आता बघा गाणं बोल. हे बघा, इकडे बिया लावलेलं मी, पण इथे आले नाही. बघा, 2 भेंडी आणि फक्त 2 गवारीचे आले. हे बघा, चायना संत्री, मग छोटी संत्री येते ना तो वाला आहे. बघा, छोटी संत्री आली आहे. आणि हे ऊस आहेत. हे बघा, चिबडाच्या बिया लावल्या आहेत. आणि हा सफरचंदचं झाड आहे एक. हे बघा, आणि त्यामध्ये वांग्याचं झाड आहे एक. नाही बघा, हे वालाचे बिया लावलेले, वालाची बिया लागली. हा जास्वंदीचा काल खांडी तोडून आणली, ती लावली. हे पण चिबडाचंच आहे. हे पण चिबूड आणि ते पण चिबूड आहे. आणि बघा, ही भेंडीची लावलेली आहेत. हे बघा, आले तिथे भेंडीचे. हे बघा, इथे भोपळ्याची वेळी लावली ते. हे बघा, हे भोपळ्याची इथून. बघा बघा, कडीपत्ते झाड आहे. आणि शेगडी लावलेली, बाजी लावली आहे एक. हा एक इकडे आणि इकडे आणि पुढे अजून तिकडे. आणि हा पेरूचं झाड आहे. हा बघा, आणि हे नारळी लावलेली आहे. आणि हा सीताफळाचं झाड आहे. आणि हा एक परत पेरूचं झाड आहे. शेंगाचं झाड आहे. बघा, शेंगा किती मोठी लागली आहे त्याला. हा
हा बघा, हा माझ्या, ही बघा, ही दोन नाशपतीची झाडं आहेत. हा एक जांबूचं झाड आहे, सफेद जांबू असतो ना तो. हे इलायचीचं आहे छोटंसं, आता हे जमिनीत लावायचं आहे. आणि हा सफरचंद आहे बघा, सफरचंदचं झाड. आणि हा ऑल टाईम मँगो असतो ना तो वाला झाड आहे, ATM मँगो. आणि हा लिंबूचं झाड आहे बघा, मोसंबीचं झाड हे बघा. हा पण ऑल टाईम बोर असतो ना त्याचं झाड आहे. आणि हा काटीमान मँगोचं झाड आहे. हे बघा, वांगी पण पिकून गेले झाडाचे. त्यात माझी बोराची झाड आहेत. हे बघा, ही नागली आहे. हे बघा, चाफ्याची झाड आहे ती. आणि हे बघा, पपई. हे बघा, दोन पपई पिकले पण आहेत. तेवढ्या सगळं केले आहेत ना, इथे काल बिया लावले आहेत, उगतील तेव्हा दाखवीन मी. हे रामफळाचे झाड. हे बघा, कोंबडे इथे बसलेत. चला तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, आणि बेल आयकॉन दाबायला तर विसरूच नका. चला तर बाय.